राज्याच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने एक मोठा निर्णय घेतलाय. दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या व्यक्तींच्या पाल्यांसाठी महाविद्यालयात प्रवेश राखीव ठेवण्यात येणार आहे. राज्याच्या उच्च आणि तंत्र विभागाचा हा मोठा निर्णय मानला जातोय. यामुळे दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या व्यक्तींच्या पाल्यांना प्रवेश मिळणं सोपं होणार आहे. महाविद्यालयीन प्रवेशासाठीची त्यांची वणवण थांबणार आहे. राज्यात आणि देशात दहशतवादी हल्ल्यात बळी गेलेल्या व्यक्तींच्या पाल्यांसाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. मरण पावलेल्या व्यक्तींच्या पाल्यांना महाविद्यालयीन प्रवेशासाठी, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेशासाठी सुद्धा जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. प्रत्येक महाविद्यालयांमध्ये अशा विद्यार्थ्यांसाठी प्रवेश राखीव ठेवला जाईल अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. दहशतवादी हल्ले करतात, त्याच्यामध्ये आपल्या सैन्यातली लोक मारली जातात, आपले पोलीस मारले जातात आणि त्याच्यानंतर त्यांच्या कुटुंबावर जी ऍडमिशनसाठी परिस्थिती येते, म्हणजे मी तर बघितलं की ऍडमिशनसाठी ते दारोदार फिरतात आणि त्यांना त्याच्यामध्ये यश येत नाही. आणि म्हणून हा एक धाडसी निर्णय आम्ही घेतलाय की सीईटीची सगळ्या फेरी झाल्यानंतर कॉलेजकडे ज्यावेळी आता ऍडमिशनसाठी जातील तर प्रत्येक कॉलेजनं एक जागा या अशा घटकासाठी रिक्त ठेवली पाहिजे की मुळात तिथे आरक्षित ठेवली पाहिजे, अशा पद्धतीचा निर्णय महाविकास आघाडीच्या सरकार म्हणून मी घेतलेला आहे.